लावलं तर टू माय सरप्राईज तो साला मला उपदेश करायला लागला, हे कसं पाप आहे, चूक आहे, अननॅचरल आहे, ही एक फेज असते, झालं ते झालं, पण तू आता सुधार वगैरे वगैरे. बट देन वेन आय वॉज इन 12th आय रिअलाइज द रिझन बिहाइंड दिस सडन होलियर दन दाऊ ॲटिट्यूड. म्हणजे घरात त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती, चॅटवर वगैरे बोलून लग्न ठरलं सुद्धा. अँड देन वन डे पापा कॉट मी अँड फिरोज रेड हँडेड. ही वॉज सो फ्युरियस, ही कुडंट अटर अ सिंगल वर्ड, अँड आय वॉज सो कूल, अनेबल टू अंडरस्टँड हिज फ्युरी. हजार प्रश्न विचारत होते मला आणि मी त्यांना एकच उत्तर देत होतो, आज भैया भैयाला विचारा. फायनली ही कॉल्ड भैया अँड टोल्ड हिम एव्हरीथिंग. डू नो व्हॉट दिस हिपोक्रिट चीट सेड? मला माहिती आहे रणजित आणि फिरोज विषयी, मी त्याला कितीदा सांगितलंय असं वागू नकोस अँड ऑल दॅट बुलशिट. देन आय रिअलाइज्ड His need was just one warm body. And I was easily available. पण माझ्यासाठी माझ्यासाठी काय होतं ते सगळं? मग मी पप्पांना सगळं सांगितलं, अगदी पहिल्यापासून सगळं. बट ही रिफ्यूज टू बिलीव. He had total trust in Bhaiya. He stamped me as a liar, disowned me and asked me to leave. He pan pisatlo mag. And I left. I just left. Mag pude Bhaiya parat ala. तिचं लग्न वगैरे झालं आणि मी शोध घ्यायला लागलो माझ्या माणूस असण्याचा, माझ्या असा माणूस असण्याचा. खूप वाचलं, अनेक जणांना भेटलो, नेट ढुंडाळलं आणि मग सापडत गेलो स्वतःच स्वतःला. आणि मग शांत झालो हळूहळू. म्हणजे बघ रणजित, अरे तुला काही कारण तरी आहे तू असा माणूस असण्यामागे. अरे पण मग माझं काय? म्हणजे म्हणजे मी का असा गोंधळलेला? इट्स नॉट लाईक दॅट. हे बघ, हा गैरसमज आहे. आपण असे होत नाही कुणामुळे किंवा कशामुळे. आपण असे असतोच, किंवा मग तसे असतो, किंवा मग या दोन्हीच्या आधीमध्ये कुठेतरी. सी, इट्स नॉट व्हॉट सेक्स युअर बॉर्न विथ बट विथ युअर जेंडर. काय फरक आहे रे? काय फरक आहे? नुसते साले शब्दांचे खेळ. सेक्स आणि जेंडर नाही, सांगेन तुला कधीतरी नीट. बट द पॉइंट इज की भैया नसता किंवा तो असा वागला नसता तरीही मी आज जसा आहे तसाच असलो असतो. फक्त ही गोष्ट मला पुढे कधीतरी कळली असती, भैयामुळे ती मला लवकर कळली, कदाचित कदाचित नको तेवढ्या लवकर. पण हे सगळं माझ्या लक्षात आलं आणि मी स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट केलं. अरे पण ते तर करावंच लागतं ना? नाही, खूप जण नाही करत, नाकारतात स्वतःलाच, स्वतःशीच लढत राहतात. तू तरी कुठे ऍक्सेप्ट केलंयस? मी का सांगितलं की तुला सगळं ते वेगळं. तू जे जे काही मला सांगितलंस ते सगळं एकच गोष्ट पॉइंट आउट करतं, दॅट यू आर गे. पण माझ्या कालच्या सरळ प्रश्नाला हो असं साधं उत्तर नाही देता आलं तुला. तू चिडलास, रागावलास, माझ्यावरच आरोप करायला लागलास, मला माहीतच नाही असं म्हणालास. कम ऑन रणजीत, तू ही जरदरचीच भाषा केली होती. म्हणजे नाही म्हणालास, इफ यू आर सो देन आय टू एम तसा. किती लहान आहेस यार तू असून. अरे मला तू आवडतोस, इन स्पाईट ऑफ युअर सेक्शुअलिटी तुझी मैत्री मुलाची वाटते आणि ह्या एका कारणासाठी ती गमवायची नाहीये मला. खोटं.
थोडे खंडीवर मित्रमैत्रिणी तुला कळ ते हाय म्हणू हाय सोनू अरे ते ओळखीचे फक्त त्यांच्या बरोबर तुला न आवडणाऱ्या विषयांवरच्या गप्पा ऑल दॅट एक्स्ट्रा वॅगनचा ते सगळं सुपरफिशियल असतं तो खरा मी नव्हे मग मित्र फार तर दोन चार असतील आणि तेवढ्याच मैत्रिणी आणि मग फिरोज हा फिरोज मित्र होता की असाच ओळखीचा फिरोज सुरुवातीला तो खूप जवळचा वाटला होता पण मग पुढे इकडे आल्यावर फेड आउट होत गेला हळूहळू आता तर केवळ एक नाव फक्त आणि त्याच्या ओळखीच्या शरीराच्या काही आठवणी तुला एक सांगू माझे जे दोन चार मित्र आहेत असं म्हणालो ना मी त्यांच्यापैकी कुणाशीही माझी सेक्शुअल रिलेशन्स नाहीये यू मीन टू से त्यांना माहिती की तू हो अँड दे हॅव ऍक्सेप्टेड मी ॲज आय ॲम अरे हेच तर होतं ना वन्स यू ऍक्सेप्ट युअर सेल्फ इट्स इझी टू कम आउट अरे पण इतकं सोपं आहे का ते रणजित हो आणि मग घरच्यांचं काय काय म्हणजे त्यांना कळालंच नाही मी काय म्हणतोय ते किंवा मग त्यांची सुद्धा रिएक्शन आवी दादासारखी झाली या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी मी तुला ही गोष्ट स्वतःशी स्वतः पुरती मान्य करायला सांगतो स्वतःची स्वतःशी चाललेली लढाई संपवायला सांगतो यु सी इट्स माय फर्स्ट हँड एक्सपिरियन्स वन्स यू डू इट यू फील सो काम सो क्वाइट अँड सो स्ट्रॉंग स्ट्रॉंग इनफ टू फाईट द वर्ल्ड नो स्ट्रॉंग इनफ टू निग्लेक्ट द वर्ल्ड स्ट्रॉंग इनफ टू बी जस्ट बी व्हॉट यू आर अरे पण कधीतरी सगळ्यांना हे माहीत होणारच हो अरे होणारच पेक्षा व्हायलाच हवं त्याचीही वेळ येईलच की बट देन वाय नॉट गो जस्ट स्टेप बाय स्टेप अरे असाच भीत राहिलास तर ऍट द एंड यू विल स्टार्ट हेटिंग युअर सेल्फ अँड आय डोंट वॉन्ट दिस टू हॅपन टू यू बिकॉज आय लाईक यू येस येस बिकॉज आय लव्ह यू काय सुंदर वाद्य असत आपलं हे शरीर सुळ्याला थोडा वेळ लागतो पण एकदा जुळलं की बेभान संगीताची वादळं उठायला लागतात असह्य हवी हवीशी प्रत्येक पेशीत देण्याची प्रचंड क्षमता आणि घेण्याची ही तशीच असोशी हे एवढं सगळं आहे माझ्यात आणि माझ्यासाठी गेले 5-6 दिवस रोज नव्याने शोध लागतोय मला माझ्या शरीराचा ताणलेल्या आणि सैलावलेल्या स्नायूंचा तृप्त पण तरीही रित्या मनाचा शांतीच्या लसलसत्या निळ्या केशरी कोंभाचा
आणि अगदी आत गाभ्यात झरू लागलेल्या एकटेपणाच्या झऱ्याचाही व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पास. हे सगळं काय रणजित, हे सगळं असं काय रणजित, हे सगळं आपल्यासाठीच काय रणजित. If it's a sin, let's be sinners. कसला फिल्मी डायलॉग वाटतो ना. पण परवा रात्री आशू जेव्हा हे बोलला तेव्हा मात्र तो अगदी खरा जेन्युइन वाटला. आणि मग त्याला थोपटत समजावत राहिलो. दोन मच्युअर माणसांनी म्युच्युअल कन्सेंटने आपला आनंद कशात आहे याचा शोध घेण्यात आणि तो मिळवण्यात पाप कसं असू शकतं. मला मान्य आहे ही कपाळावर पट्टी बांधून गर्व से कहोवाली बात नाही, पण तेवढीच तोंड लपवून जगावं अशीही नाही. वी आर जस्ट नॉर्मल मेन विथ डिफरंट प्रेफरन्सेस, दॅट्स ऑल. असं खूप काही सांगत राहिलो. नेटवर जाऊन सिगमंड फ्रॉइडनं एका चिंताग्रस्त आईला लिहिलेलं पत्रही वाचून दाखवलं. मग हा नैसर्गिक अनैसर्गिक वाद घालायला लागला. तेव्हा मात्र मला हसूच यायला लागलं. म्हणलं, साल्या, या सेक्स प्रकरणात माणसानं काय नैसर्गिक ठेवलंय रे. साध्या बायोलॉजिकल नीडचं आम्ही शास्त्र काय केलं, कला काय केली, क्रीडा काय केली. सगळे प्राणी मात्रात सेक्स कशाला असतो तर माद्या फळाव्यात म्हणून, आणि आम्ही नेमकं तेच टाळता यावं म्हणून शेकडो उपाय शोधले, सेक्स नाही सोडला. पण याचा एक मुद्दा खोडून काढला की दुसरा काहीतरी आहेच. स्वतःच्याच विरुद्ध इतकं कसं सुचू शकतं कुणाला. शेवटी काल रात्री म्हणालो, बाबा रे, तुला हे सगळं एवढं पाप, अनैतिक, अनैसर्गिक वगैरे वाटत असेल ना, तर फाईन, लेट्स स्टॉप ऑल धिस नाऊ अँड हिअर. मग तू जा ना बाबा तुझ्या पुण्याच्या नैतिक यात्रेला. दरवेळा घट्ट मिठी मारून झोपून गेला. हे काय, तू आता कुठे निघालायस? पुण्याच्या नैतिक यात्रेला. काय अरे शू, काल मी तुला सहज म्हणालो तर तू म्हणजे ना. अरे बाबा, आजचा दिवस कुठला आहे का लक्षात? का, आज गुरुवार आहे. गुरुवार? हा, डोंबल माझ. अरे बाबा, पाडवा आहे आज. हो का? उद्या भाऊबीज. आजही नाही गेलो ना तर मग बोंबला. मलाही यावं लागेल कायमचं घर सोडून. काय सांगतोस खरंच? ए मग नकोस ना जाऊस, सिरियसली. हो का रणजित, त्यापेक्षा तूही चल ना सिरियसली. नाही नको, तू एकटाच जा. यू आर अ डिफरंट पर्सन नाऊ विथ अ डिफरंट विजन. घरचे सगळे तुला वेगळेच जाणवतील, त्यांनाही वेगळा तू जाणवशील. अशा वेळेस तुमच्यामध्ये तिसरा कोणी नको. पण ऐक ना रणजित, खरंच काही घडेल का रे? I shall need you beside me. I shall need your support, यार. काही घडणं न घडणं तुझ्यावरच आहे बाबा. हो ना? And in such case, you have to fight alone. So be brave if you can. I don't think I can. But anyway, as you say, sir. Hey.
रणजीत। तुझ्यासाठी पाणी आणतो। रणजीत माझी पुस्तक। काय रे रणजीत, अरे काय झालंय काय? व्हॉट हॅपन्ड? नो नथिंग हॅपन्ड, नो कॉल्स, नो SMS, नो कम्युनिकेशन ॲट ऑल, अँड आय वेटेड हिअर डेज ओव्हर नाईट्स, बट नो नथिंग हॅपन्ड। कम ऑन यार, काय झालंय काय? I was just following you word by word. अरे खरंच रणजीत, 1,00,000 वेळा वाटलं होतं तुला फोन करावा, घडलेलं सगळं काही सांगावं, बट नो आय जस्ट कंट्रोल्ड माय सेल्फ। यु नो वाय? बिकॉज यू आर अन ॲब्सोल्यूट प्रॉफिट। अरे खरंच, एव्हरीथिंग यू सेड वॉज कमिंग ट्रू। आय वॉज अ टोटली न्यू पर्सन फॉर ऑल ऑफ देम, अँड दे वर ऑल्सो व्हेरी डिफरंट फॉर मी। यु नो वॉट रणजीत, अरे बाबा इवन म्हणाले सुद्धा बरं झालं तिकडे गेलं असते, 4-6 महिन्यात काय पॉझिटिव्ह चेंज झाला तुझ्यात। मनात म्हटलं बाबा 4-6 महिन्यातला नाही, 4-7 दिवसातला फरक या। आणि रणजीत मला तूच दिसलास खोलीच्या कोपऱ्यात उभं राहून असा क्यूट स्माईल करताना। खरं? अगदी खरं, आय स्वेअर बाबा। आता हसतोयस काय? डोकं बुज बरं आधी माझं। हां सगळ्यांना भेटलो, ज्यांना ज्यांना टाळायचो ना मी पूर्वी, ते सगळ्यांना अगदी आठवून आठवून। अरे आत्याकडे गेलो तो, अभिदादा सापडला ना एकटा, तेव्हा त्याला म्हणालो, हे बघ तू म्हणालास ना तसा मी छक्का तर नाहीच आहे, पण तुझ्यासारखा साधा पुरुषही नाहीये, मी एक पूर्ण पुरुष आहे। व्हॉट? हां पूर्ण पुरुष, अ कम्प्लीट मॅन। अरे माझ्या मनात सुद्धा बाई नाही। पूर्ण पुरुष, माय गॉड, म्हणजे सगळ्या थिअरीज गेल्या बोंबलत, इन यांग, अर्धनारी नटेश्वर, फ्रॉइड। अरे जाऊ देत रे, तुला सांगतो हे सगळं ऐकून त्याचा चेहरा इतका येडा झाला होता। हा आता त्याला काय कळालं कोण जाणे, पण एक मात्र झालं, माझ्या या डोक्यात जो त्याचा तिरस्कारांनी भरलेला चेहरा फिट झाला होता ना, तो आता कायमचा पुसला गेलाय। मग काही नाही, मग नाशकाला परत आलो, माझ्या सगळ्या स्कूलमेट्सना भेटलो। हे रणजीत ऐक ना, आपल्यात कोणाला कन्वर्ट करून घेता येतं का रे? कन्वर्ट? हा नो, आपलं सगळं बाय डिफॉल्ट असतं इनबिल्ट। शिट यार, का रे? अरे तो माझा बेंचमेंट नाही का, माझ्या स्वप्नीचा राजकुमार, अरे तो भेटला होता, काय सॉलिड चिकना झाला माहिती, यु नो जिम वगैरे एकदम असं, आणि एक दिवस गंमतच झाली, म्हणजे भेटला माझे बाबा, नवे वेगळे बाबा। यु मीन यू टोल्ड हिम? अरे नाही ऐक तर खरं, मी तुझं ते पुस्तक नेलं होतं ना मार्क थॉम्सनचं गे बॉडी, ते मी एक दिवस घरी वाचत बसलो होतो। अरे तर बाबा जात होते रे शेजारनं, त्यांनी ते बघितलं, घेतलं, चाळलं आणि मला विचारलं तू काय वाचतोयस? बापरे, हो ना, मग मी म्हटलं नाही असंच सहज मित्राने दिलंय, आणि मग अंदाज घेण्याकरता म्हटलं काय ना बाबा, अहो आमच्या हॉस्टेलवर 1-2 मुलं आहेत तशी फॅगॉट्स,
अरे थोर काय रे, अरे चिडलेच एकदम. म्हणाले असतील ना अशी मुलं तिथे तर आज जाऊ नको ना. आय मस्ट राईट टू द अथॉरिटीज. अशा मुलांशी आपण आपले संबंध ठेवू नयेत म्हणजे नाही. उलट मी त्यांना फेगॉट्स म्हणालो म्हणून ते चिडले माझ्यावर. हो मला म्हणाले असा कुत्सितपणे बोलू नकोस अशा मुलांविषयी. आणि युरो वॉटरनजी, अरे अरे मला काय काय सांगत होते गे मुवमेंट विषयी. म्हणजे ते 70 दशक, सॅन फ्रान्सिस्को, स्टोन वॉल, तिकडचे ते मोर्चे, कार्निवल्स, मग इंडियन गे मुवमेंट, अशोक रघवी, सपोर्ट ग्रुप्स, माय गॉड. अरे बाप, हो ना. त्यांना नक्कीच संशयाला असणार आहे तुझा. का रे? नाही मग त्यांना या विषयाची एवढी सगळी माहिती असण्याचं कारणच असं आहे. अरे तुला सांगतो, माझ्या बाबांना ना उगाच असली कसली कसली माहिती असते. हा म्हणजे वाईनचे प्रकार किंवा मग पुरातन संस्कृती, वेगवेगळी झाड झुडप, भरत मुनींचे नाट्यशास्त्र असलं काही. हा पण शेवटी म्हणाले अमेरिका युरोपचं ठीक आहे, पण आपल्या देशात मात्र या लोकांना खूप मोठा लढा द्यावा लागणार. या लोकांना? हा म्हणजे आपल्याला रे. मला म्हणाले जगातल्या एकही धर्माला हे संबंध मान्य नाहीत. त्यात आपला समाज पडला पुराण मतवादी आणि आता नवा फंडामेंटलिझम. बट आय डोंट बिलीव्ह इन सच मूव्हमेंट्स. नाही म्हणजे आपल्या देशातही हजारो वर्ष चालूच आहे की ऍक्च्युअली. अगदी खजुराहोची मंदिर आणि कामसूत्रातही याचा उल्लेख आढळतो. आता तर लोक यावर उघडपणे लिहायला बोलायला लागली आहेत खरं, बट बेसिकली इट्स प्युअरली पर्सनल मॅटर यु नो. आणि त्या अमेरिकन पद्धतीनं मोर्चे बिरचे काढले तर मग संपलंच. अरे रस्त्यातून नागवे काय धावायचे, भर चौकात सेक्स काय काय वाटेल ते केलं त्यांनी स्टोन वॉल नंतर. म्हणजे 50-55 सालापासून सुरू असलेल्या सगळ्या चळवळीचा सगळा परिणाम नलिफाय झाला. बास बास बास, तू काय पार आता ऐतिहासिक काळापासून सुरू होणार आहेस का? नाही रे बाबा. मग चल ते सगळं सोड, मला सांग तू काय केलंस ऑल दिस डेज. मी वाट पाहिली. म्हणजे सुरुवातीला स्वतः 1-2 कॉल्स केले, SMS केले, बट नो रिप्लाय. मग वाटलं तू करशील ना स्वतःहून कॉन्टॅक्ट. मग वाटलं की तुझ्या आई वडिलांनी तर काही. मग वाटलं की तू आता नाहीच येणार परत कधीच. हो मग वाटलं की काहीही असेल, अगदी काही तरी सुद्धा एक कॉल, SMS, ईमेल, काहीतरी. मतलब आई डिझर्व ॲटलीस्ट दॅट मच. म्हणजे प्लीज, अरे यू डिझर्व अ लॉट, इनफॅक्ट अ लॉट मोर दॅन दॅट. तू या नवीन मला घडवलंयस हे असं सगळं वाटलंच कसं तुला? वाय आर यू सो इनसिक्युअर रणजित? कारण तूही मला नव्यानं घडवलंयस अशू. बघ आपल्याला आता आपल्या जुन्या आयुष्याकडे परत नाही जाता येणार. तुला जसजसा यायला उशीर व्हायला लागला ना तसं तसं जाणवायला लागलं एकटेपण. कधीही न अनुभवलेलं संपूर्ण एकटेपण. वाटलं शेवटी हेच खरं. कोणीही कितीही जवळ आला तरी तो कायमचा बांधून नाही राहणार. अशो आपण असे आतून कायम एकटेच राहणार का रे? किंवा मग एकटं होण्याच्या शक्यतेला भीत राहणार कायम? अशो तू कायमचा इकडंच येणार राहिला? नाही म्हणजे कसं आहे की आता माझं कॉलेज संपणार, मग मी MBA साठी दुसऱ्या कॉलेजला जाणार, मग आपली भेट सुद्धा. मी आलोय. नाही तुला कळत नाही मी काय म्हणतोय ते. म्हणजे तुला घरी कळवा. रणजित मी आलोय बाबा. हे बघ बाकी सगळं महत्वाचं नाही. ते होईल पण मला एक सांग, तो एकटेपणा, त्याची तुला वाटणारी भीती, हे सगळं मी इकडे आल्यामुळे नाही होईल.